जय माता दी। शारदीय नवरात्र सुरू झालेला आहे। या नवरात्रीमध्ये आपण मातेच्या 9 विविध रूपांची अगदी मनोभावे पूजा करतो। या वर्षी 17 ऑक्टोबर पासून 25 ऑक्टोबर पर्यंत शारदीय नवरात्र असणार आहेत। तसे तर वर्षभरामध्ये नवरात्र दोनदा येतात, चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र। मात्र शारदीय नवरात्राचे आपले आगळे वेगळे महत्व आहे। शक्ती आणि भक्तीचा संगम ज्या उत्सवात होतो तो उत्सव म्हणजे शारदीय नवरात्र। या शारदीय नवरात्रामध्ये अगदी साधी सुधी पूजा सुद्धा देवीला प्रसन्न करते। अगदी याचा उलट आपल्या हातून काही लहान सहान चुका घडल्या कळत तरी सुद्धा आपली पूजा असफल होऊ शकते। देवी मातेचा आपल्यावर क्रोध निर्माण होऊ शकतो। कदाचित यापूर्वी सुद्धा आपल्या हातातून काही जर चुका घडल्या असतील तर आपल्या जीवनात गरिबी दारिद्र्य येते आणि घरामध्ये एकामागोमाग एक संकट निर्माण होत राहतात। यापूर्वी आपल्या हातून काही चुका घडल्या असतील तर मातेच्या चरणी नतमस्तक होऊन या चुकाची क्षमा मागा आणि यापुढे अशा प्रकारच्या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या। पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, या नवरात्रात जर आपण कलश स्थापित केलेला असेल आणि सोबतच अखंड दीप प्रज्वलित केलेला असेल अशा वेळी आपण आपले घर बंद करून बाहेर जाऊ नये। दुसरी गोष्ट, मातेच्या 9 रूपाची पूजा करताना मनामध्ये किंतु परंतु आणणे, शंका उत्पन्न करणे अशा प्रकारच्या गोष्टीपासून आपण दूर राहायला हवे। तिसरी गोष्ट, या 9 दिवसात आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडता कामा नयेत, शिवाय गाळ करता कामा नये। कोणाची निंदा नालसती करू नका, कोणाची खिल्ली उडू नका। या शारदीय नवरात्रामध्ये मांसाहार खाऊ नये। तसेच मदिरापान, कोणतेही व्यसन, अगदी तंबाखू असेल असे कोणतेही व्यसन करता कामा नये। हिंदू शास्त्रानुसार या शारदीय नवरात्रीमध्ये केस, नखे, दाढी काढू नये। या पाठीमागचे शास्त्रीय कारण, जेव्हा आपण नखे, केस कापतो, दाढी करतो तेव्हा या नखांना आणि केसांना वाढण्यासाठी शरीरातील बरीचशी ऊर्जा खर्च होते। आणि या नवरात्रीत जे लोक व्रत करतात, उपासना करतात, त्यांना स्वतःची ऊर्जा त्या व्रतामध्ये उपासामध्ये खर्च करावी लागते। तेव्हा ही ऊर्जा व्रत उपासना याऐवजी केस किंवा नखे काढण्यासाठी वापरली जाते। तेव्हा व्रत करण्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात। म्हणून कदाचित हिंदू शास्त्राने नवरात्रीमध्ये केस, नखे कापू नये, दाढी करू नये असे सांगितले आहे। नवरात्रीमध्ये चामड्याच्या वस्तू वापर करणे टाळावे, कारण या चामड्याच्या वस्तू, मग ते बूट, चप्पल, बेल्ट, पर्स या वापरणे टाळावे, कारण या वस्तू बनवण्यासाठी पशुहत्या केली जाते व यापासून या वस्तू बनवल्या जातात। या नवरात्राच्या 9 दिवसा झोपणे टाळा। नवरात्रामध्ये आपल्या घरी गरीब, भिकारी किंवा एखादी कन्या आली तर रिकाम्या हाती परत पाठवू नका। नवरात्रामध्ये दान धर्म केल्याने पुण्य प्राप्त होते। सोबतच या नवरात्रीमध्ये कोणत्याही स्त्री, घरातील आई, बहीण, पत्नी किंवा घराबाहेर स्त्री असेल, कोणतीही महिलेबद्दल चुकूनही अपमान होणार नाही, कोणत्याही महिलेबद्दल आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्या। या महिला एक देवीचेच रूप आहे। आपल्या घरची स्त्री ही आपल्या घरचीच लक्ष्मी असते। या गोष्टी चुकूनही या शारदीय नवरात्रामध्ये आपल्याकडून घडू नये याची काळजी घ्या। या गोष्टी आपल्या हातून घडल्या तर आपले नवरात्रामध्ये केलेले कार्य, पूजा विधी सर्व असफल होते आणि माता देखील आपल्यावर नाराज होते। ह्या नवरात्राच्या 9 दिवस चुकूनही या गोष्टी करू नका। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एक अशा छानशा माहितीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।